नमस्कार, मी मज्जा गल अंकिता लोखंडे. बरं, आज दीपाचं लग्न आहे. ओळखलं का कोण दीपा? दाखवते. दीपा, फायनली लग्न आहे तुझं, कसं वाटतं? खूप मस्त वाटतं. ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होती, फायनली वो घडी आ गई. ऐक, आणि तू खूप सुंदर दिसतेस. काय सांगशील, म्हणजे इतकं सुंदर. हे सगळं क्रेडिट माझ्या कॉस्ट्युम डिझायनरला. आमची डिझायनर आहे शालमली टोळे, तिनेच सगळं डिझाईन केलं आहे. हेअरस्टाईल, मेकअप, ज्वेलरी काय द्यायची, कुठलं कलर कॉम्बिनेशन दीपाला छान दिसेल, छान नाही, तर सौंदर्याने तिला काही सांगितलंय की कसं करायचं, त्याप्रमाणे तिने मला दिलंय. खूप मस्त. आणि मालिकेमध्ये लग्न आहे, ट्विस्ट तो बनताय बॉस. आणि ट्विस्ट मालिकेची क्वीन आहे, ट्विस्ट क्वीन कोण आहे बघा. पण खूप सुंदर दिसतंय. सो मच, थँक्यू सो मच. आणि माझंही स्टायलिंग केलंय शालमलीने, आणि सगळंच स्टायलिंग तीच करते. सो तुम्ही कॉस्ट्युम्स बघायलाच आमचे किती कमाल आहेत, कॉम्बिनेशन किती कमाल आहे. तिने दीपावरही काय छान दिसेल आणि माझ्यावरही काय छान दिसेल या पद्धतीने हे डिझाईन केलं आहे. नाही, मला तेच सांगायचं, कपडे सेम आहेत म्हणजे मला कळेल का काय. तेच म्हणजे आमच्या डिझायनरने स्टायलिंग का असं केलं असेल. शो कोण बघणार? तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकते की ती आता खूप खुश आहे. होऊ द्या, खुश जितकं खुश व्हायचं आहे होऊ द्या. पण ती म्हणते माझं लग्न आहे, पण लग्न माझं होणार आहे. त्यामुळे हे तुम्ही बघा की फायनली कोण. मला असं वाटतं आत्ता तिच्या आनंदात आहे, छान ड्रेस आहे, छान ज्वेलरी, यात तिला राहू द्या, रमू द्या. पण मेन जो नवरा आहे तो माझा असणार आहे. बापरे, क्षणिक आनंद मला मिळणार का? ज्या गोष्टीसाठी आम्ही इतकं नटलो आहोत, ज्याच्यासाठी आम्ही इतकं नटलो आहोत, ती गोष्ट खरं तर मलाच मिळणार आहे. पण हे प्रेक्षकांना ठरवू देत नाही, प्रेक्षकांना नाही, हे मी प्रेक्षकांनाच सांगते की बघा तुम्ही की शेवटी तुम्हाला दीपा आवडतच असेल मला माहित आहे, पण तिला जे हवंय ते तिला मी नाहीच मिळू देणार. आणि लग्न शेवटी माझंच होणार आहे. बापरे बापरे, भांडणं सुरू होण्याच्या आधी दीपा किती छान मेहंदी काढली आहे, मी किती नटले आहे. आणि माझं इतकं प्रेम आहे कार्तिकवर की तिच्यापेक्षा जास्त मेहंदी माझी रंगली. ऑफकोर्स जास्त गडद रंग दिसणार कारण तुझे हात गोरे आहे, तू गोरी आहे, त्यामुळे माझ्या हातावर ती जास्त दिसतीये, म्हणजेच माझी जास्त गडद रंगली आहे. पण मला असं वाटतं प्रेम माझंच असतंय. तूच आपण बघूया कम्पेअर करून कोणाची जास्त. हो हो, याला सायंटिफिक भाषेत असं म्हणतात की हिने चुना लावलाय. असं चुना ती लावते, चुना मी खूप लावते, सगळ्यांना लावते. पण याला म्हणतात की तुमच्या अंगात उष्णता जास्त आहे. बरं, लग्न कोणाचंही असू दे, आम्हाला मजा येणार आहे. कारण का तुम्ही दोघी खरंच खूप सुंदर दिसताय. आणि मला असं हे सांगावं वाटलं की तुमची मालिका खूप स्ट्रॉंग चालली आहे, म्हणजे प्रेक्षक खूप प्रेम करतात. 100 एपिसोड झाले. तुझा इंटरव्ह्यू घेतलेला, तुला काय वाटतं? माझी पहिलीच मालिका असल्यामुळे आपण अशा मालिकेचा भाग आहोत की 100 एपिसोडमध्ये कंटिन्युअस नंबर 1, आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतं आहे. सो माझ्यासाठी ही खूप ओव्हरवेलमिंग गोष्ट आहे की आपण अशा मालिकेचा भाग आहोत. आपल्याला इतकी छान टीम मिळाली, इतके छान को-आर्टिस्ट मिळाले, इतके छान डिरेक्टर मिळाले. सो आय एम स्पेशल थँक्स टू मी, स्पेशल थँक्स टू. सो ह्या सगळ्यामुळे काम करायला मजा येते. आणि सतत पॉझिटिव्ह लोकांसोबत जे काम केलं, माझं को-आर्टिस्ट जे पॉझिटिव्ह असेल, तर काम करायला मजा येते. आणि ती मजा लोकांनाही, ती पॉझिटिव्हिटी पोहोचते त्यांच्यापर्यंत. आणि तो जो ड्रामा आम्हाला इथे जो परफॉर्म करायला मजा येते, तो प्रेक्षक आहे, प्रेक्षकही त्याचा आनंद घेत आहे. सो ह्याचाच खूप आनंद आहे की आपण त्यांना एंटरटेन करण्यात आपला काहीतरी हातभार आहे. खूप मस्त, मला खूप मजा आली तुमच्या दोघांशी गप्पा मारून. लग्नात प्लीज जास्त ड्रामे नको, तू रडू नकोस, आणि तू काय करू नकोस ग बिचारीला. ठीक आहे, पण जनरली पत्रिकेत असं असतं की आमच्या मामाच्या लग्नाला यायचं, हां आमच्या ताईच्या लग्नाला यायचं, हां तर मी तुम्हाला सांगते की माझ्या लग्नाला यायचं, हां आम्ही येऊ नक्की. थँक्यू सो मच, अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.